आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर आज अशा एका व्यक्तिमत्वाला तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय की ज्या व्यक्तिमत्वामुळे अनेक व्यक्तिमत्व समाजासमोर आदर्श म्हणून उभे आहेत. आमच्यासारख्यांना घडवणाऱ्या शिल्पकाराचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त त्यांचा एक शिष्य म्हणून त्यांना या शब्दांच्या माध्यमातून दिलेली ही वंदना. खरं तर आज काय काय लिहू आणि काय काय बोलू हा आयुष्यात पहिल्यांदाच प्रश्न पडलाय. कारणही तसंच आहे. माझ्याजवळ जी काही सरस्वतीची कृपा आहे त्याचे सर्वस्वी कारण म्हणजे गुरुवर्य कैलास महाराज निश्चित. महाराजांनी जवळ घेतलं नसतं तर कदाचित अमर राऊत हे नाव कुणालाच माहीत झालं नसतं. आजच्या युगात स्वतःला मोठं करण्यासाठी दुसऱ्याला कायम लहान ठेवणारी मंडळी पदोपदी आपल्याला भेटतात. परंतु आपल्यासोबतच्या प्रत्येकाला मोठं करण्यासाठी वेळ प्रसंगी स्वतःला लहान करणारे एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे आमचे गुरुदेव. आळंदी सारखी अध्यात्मिक शिक्षण प्रणाली आपल्या भागातही प्राप्त व्हावी यासाठी एखाद्या तपस्वी प्रमाणे धडपडणारे महाराज आज सगळ्यांसाठी वंदनीय ठरत आहेत. महाराजांचे सामाजिक आणि आध्यात्मिक कार्य उभ्या महाराष्ट्राला परिचित आहे. महाराजांचा जो काही सहवास मला प्राप्त होतो त्या सहवासात रोज नव्यानं माझ्या व्यक्तिमत्वाला आणखी नवे पैलू पडतात. सारेजण मला सांगत असतात की अमर तुझ्या इतकी नम्रता प्रत्येक कलाकारात हवी. परंतु ज्यांच्यामुळे व्यासपीठ गाजवायला शिकलो त्या गुरुवर्य कैलास महाराजांना मी आतापर्यंत कधीच अहंकार करताना किंवा स्वतःला सरस्वतीपेक्षा मोठं मानताना पाहिलंच नाही. त्यामुळे ज्याचा बाप कधी ग करत नाही त्याच्या औलादीची हिंमत तरी कशी होणार नम्रता सोडायची. महाराजांच्या शिकवणीतून अनेक हिरे महाराष्ट्राला मातीला मिळाले. प्राध्यापक भगवानजी विशे, हरिभक्त परायण शिवाजीराव सातपुते, प्राध्यापक प्रकाशजी धानकेसर, हिरकीदादा खाडे, नवनीतजी यशवंतराव, संजयजी मांजे, कौशलजी गोरले, देव्यानी घरत, पूर्वा भोईर, करुणा गगे अशी अनेक नावे ही महाराजांच्या शिकवणीतूनच उदयास आली. आणि माझ्यासारख्या दगडाला मूर्तीचे रूप देण्याचं काम गुरुवर्य आजही करत आहेत यासाठी महाराजांचा विशेष आभारी. महाराजांबद्दल सांगायचं म्हणजे त्यांच्या इतका पराकोटीचा संयम बाळगणारा माणूस मी अजूनपर्यंत पाहिला नाही. आयुष्यात इतकी वादळं सहन केलेल्या व्यक्तीही नजरेस येणार नाही. ऐन तारुण्यात घर सोडून रस्त्यावर मिळेल ते काम करणारी ही व्यक्ती कधी नैराश्याने ग्रासली नाही. कुटुंबाच्या संकटात सगळी झाडं उन्मळून पडावीत परंतु एखाद्या वटवृक्षाप्रमाणे सगळ्यांचा आधार बनत धैर्यानं उभा राहणारा हा किमयागार आज सगळ्यांसाठी प्रेरणेचा सागर ठरत आहे. महाराज कधीच आपलं दुःख प्रकट करत नाहीत परंतु आम्हाला माहिती आहे की त्यांच्या काळजात किती दुःख दडली आहेत. आजही आम्हा सगळ्यांसाठी आमचं स्वर्ग म्हणजे वारकरी तत्वज्ञान विद्यापीठ पाषाणे. कारण या स्वर्गाची निर्मिती आमच्या देवाने म्हणजेच गुरुवर्य हरिभक्त परायण श्रीयुत कैलास महाराज निचिते यांनी केली. महाराज तुम्ही म्हणजे असामान्य व्यक्तिमत्व आहात. महाराज तुम्ही म्हणजे असामान्य व्यक्तिमत्व आहात. आमचा न तुटणारा आधार आहात. संकटाच्या काळातला सदैव घट्टता जपणारा हात आहात. चुका सुधारून आम्हाला माणूस म्हणून जगायला शिकवणारे वडील आहात. कला क्षेत्रात रोज नव्याने घडवणारे गुरु आहात. डोळ्यातील अश्रू पुसणारे मित्र आहात. मन भरून आणि मनापासून कौतुक करणारी आई आहात. कसं सांगू गुरुवर्य तुम्ही आमच्यासाठी काय काय आहात. एवढंच म्हणू शकतो महाराज तुमच्यासाठी. ज्या ज्या स्थळी हे मनजाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुमचे गुरुवर्य चरण दोन्ही. परमपूज्य फुलनाथजी महाराज यांच्या कार्याला तरुणांमध्ये रुजावं, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये नव्यानं ओळख प्राप्त व्हावी आणि याच कार्याची पालमुळं घट्ट रुवावेत यासाठी महाराज अजूनपर्यंत प्रयत्न करताना आम्हाला दिसून येतात. माझ्या या शिल्पकाराला, माझ्यासाठी सर्वस्व असणाऱ्या आणि ज्यांच्याशिवाय मी शून्य आहे अशा गुरुवर्य हरिभक्त परायण श्रीयुत कैलास महाराज निचिते यांना अभीष्ट चिंतन सोहळ्याच्या अनंत शुभेच्छा. तुमचा आज्ञाधारक शिष्य श्री अमर राजेंद्र राऊत, तुमचा शिष्य यापेक्षा दुसरी कोणतीच मोठी ओळख माझ्यासाठी मोठी नाही. धन्यवाद.